ओम अज्ञान तिमिरांगस्य ज्ञानांजनाशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नमो ओम विष्णुपदाय कृष्णप्रस्थाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामे। नमस्ते सारस्वती गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरे प्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या ह्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये नामहट्ट केंद्र राजापूर इस्कॉन रत्नागिरी विस्तार केंद्र। आपण पाहतोय श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 9 अध्यायाचं शीर्षक आहे राजविद्या राजगुह्य योग। पैकी पहिला श्लोक थोडक्यात अनुभवलाय आपण, दुसरा श्लोक दोन प्रवचनं झालेली आहेत, आज आपण तिसऱ्या सत्रामध्ये या श्लोकाबद्दल चर्चा करूया। श्री भगवान उवाच राजविद्या राजगुह्यम् पवित्रमिदम् उत्तमम् प्रत्यक्षावगमं धर्म्यम् सुसुखं कर्तुम् अव्ययम्। श्री भगवान उवाच राजविद्या राजगुह्यम् पवित्रमिदम् उत्तमम् प्रत्यक्षावगमं धर्म्यम् सुसुखं कर्तुम् अव्ययम्। श्री भगवान उवाच राजविद्या राजगुह्यम् पवित्रमिदम् उत्तमम् प्रत्यक्षावगमं धर्म्यम् सुसुखं कर्तुम् अव्ययम्। श्री भगवान उवाच भगवान श्री कृष्ण म्हणाले राजविद्या सर्व विद्यांचा राजा सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ राजगुह्यम सर्व गोपनीय ज्ञानाचा राजा सर्व गुह्य ज्ञानामध्ये श्रेष्ठ पवित्रम अत्यंत पवित्र इदम हे उत्तमम दिव्य प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनुभवाने अवगमम जाणता येणारे धर्म्यम धर्म सुसुखम अत्यंत सुखकारक कर्तुम आचरणास
अव्ययम अविनाशी सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे। हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे। हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे। हरे कृष्ण जगद्गुरु श्री प्रभुपाद की। तुम्ही म्हणाल प्रभूजी एका श्लोकावरती आता दोन प्रवचन दिले जात आहेत, तिसरं प्रवचन देत आहेत, अजूनही दोन चार होतील मला माहीत नाही। तर गीतेतला जो नववा अध्याय आहे तो खूप महत्त्वाचा आहे भक्तीच्या अनुषंगानं, आणि त्यातील हा जो श्लोक आहे दुसरा तो त्याहीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे। हा श्लोक एक जरी आपल्याला कळला आयुष्यभरामध्ये तरी आपलं जीवन सार्थक झालं, आणि त्या अनुषंगानं जर आपल्याला आचरण करता आलं तर मग त्याला काय म्हणूया आपण, दुग्ध शर्करा योग। तर आपण तात्पर्यापैकी काही पॅरेग्राफ्स अनुभवलेले आहेत, आज आपण पुढचं तात्पर्य पाहूया। तर सातव्या अध्यायाच्या 28व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या मनुष्याने आपल्या पापकर्मांचा पूर्णपणे अंत केला आहे आणि या प्राकृत जगताच्या द्वंद्वातून मुक्त झाल्याने जो पूर्णपणे सत्कर्मपरायण झाला आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये युक्त होतो। कोण युक्त होतो भगवंतांच्या भक्तीमध्ये? जो द्वंद्वातून मुक्त झालेला आहे, कशाच्या? पाप आणि पुण्याच्या। प्रत्यक्ष आपण तो श्लोकच अनुभवूया। येषां त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता। भजन्ते मां दृढव्रता, दृढपणे धरसोड नाही। जसे वार बदलतील तसं देव बदलला असं नाही। सोमवारी एका देवळात गेला, मंगळवारी एका देवळात गेला, बुधवारी एका देवळात गेला, गुरुवारी एका देवळात गेला, म्हणजे ते पण खूप भाग्यवंत आहेत आणि जातात हे वाराला धरून देवळात। आज देवळात जाण्याची संख्या फार म्हणजे नष्टच झालेली आहे। त्यामुळे भगवंत काय सांगतायत, भजन ते माम दृढ व्रता, म्हणजे जो दृढ निष्ठेनं भजन माझं कोण करणार? येषां त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां, ज्यांचे त्व म्हणजे तू अंतगतं म्हणजे पूर्णपणे नष्ट झालेले, काय? पापं, पाप ज्यांची पूर्णपणे नष्ट झालेली आहे, पाप करण्याची वृत्ती नष्ट झालेली आहे आणि अनादि काळापासून अनेकानेक जन्मापासून साठवून ठेवलेले पापाच्या राशी ज्या नष्ट झालेल्या आहेत, आणि काय? जनानां पुण्यकर्मणां, आणि ज्या लोकांचे पुण्यकर्म ज्यांची पूर्वकर्मे ही अनेक ज्यांची पुण्यकर्मे हातून घडलेली आहेत, ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केलेली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात। हे द्वंद्व आहे जीवनातील प्रत्येक क्षण, हे द्वंद्व आहे आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये प्रत्येक क्षणाला द्वंद्व चाललेलं असतं की ह्या क्षणाला मी काय करू काय नको। आतून एक आवाज येत असतो, आपण एक करत असतो, बरोबर की नाही? आतून एक आवाज येत असतो, आपण दुसरंच करत असतो। डिटेलमध्ये जाऊया नको आपण त्याच्या। या द्वंद्वातनं जे मुक्त झालेले आहेत आणि ज्यांच्या पापाच्या राशी पूर्णपणे समूळ नष्ट झालेत आणि जन्मोजन्मी ज्याने अनेक पुण्यकर्म केलेले आहेत, म्हणजे पुण्यकर्म याचा अर्थ इथं आपण असा घेऊया की अकर्म ज्याने केलेले आहेत, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी जी कर्म केलेली आहेत, असे जे जीवात्मा आहेत, असे जे पुण्यात्मा आहेत, ते ह्या द्वंद्व आणि मोहापासून निर्मुक्ता म्हणजे मुक्त होतात। आजच मी आमच्या डॉक्टर्स ग्रुपवरती टाकलं होतं आव्हान की आपण सगळेजण काय आहोत, पैसा आणि कुटुंबाच्या मोहपाशामध्ये एवढे जखडून गेलेलो आहोत की ना तिथं कसलं समाधान आहे ना क्षणाचं सुख आहे, तरी पण आपण त्याच्याच मागे पळतोय। का पळतोय? की एक दिवस मला सुख भेटेल,
हे कुटुंब मला सुख देईल, हे कुटुंब माझं प्रोटेक्शन करेल। नाही, मी तुम्हाला एक कथा सांगतो। गजेंद्र म्हणजे साक्षात इंद्र देव, त्याला हत्तीचा देह प्राप्त झाला, आणि हत्तीचा देह प्राप्त झाला तरी तो राजा हत्तींचा, त्याच्या अनेक राण्या होत्या। आणि एक दिवस एका डोहामध्ये जलक्रीडा करण्यासाठी हे सगळे उतरले, गजेंद्र, त्याच्या सगळ्या राण्या हत्तीणी, त्याचे राजकुमार सगळे पुत्र हत्ती, छोटे मोठे असे सगळे उतरले आणि खूप सुंदर जलक्रीडा करले। सोंड्याने पाणी इकडून असं आपलं वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपण थोडंफार शिक्षण घेतलं, चांगली नोकरी लागली, घरदार बनवलं, सुंदर बायको मुलं बाळं सगळी झाली की आपलं वाटतं आपल्याला भरून पावलं सगळं। अरे हे तर कोंबडी कुत्री पण करतात, बरोबर की नाही? हा, गजेंद्र पण पशुवनेतच होता, खूप आनंदी, भयानक रममाण झालेला, कौटुंबिक गृहस्थामध्ये गृहमेधी झाला होता, गृहस्थ नाही। गृहस्थ म्हणजे ज्याला जाणीव आहे ह्या गृहस्थ आश्रमामध्ये मला काय कर्तव्य आहे याची जाणीव आहे, त्याला गृहस्थ म्हटलंय। आणि या गृहस्थ आश्रमामध्ये एंट्री करून जो केवळ गृहासक्त आहे, कुटुंबासक्त आहे, देहासक्त आहे, त्याला काय म्हटलंय? गृहमेधी। त्याच्या गृहस्थपणाला काही अर्थ नाही, तो बरबटलेला आहे। तर तो गजेंद्राचा पाय कोणी धरला? मगरीनं धरला। घू नाव कर्ण गंधर्व होता तो पूर्वी मगर, त्यानं पकडला। आणि हा भले जरी गजेंद्र असला, जसं की कोलियापीड हत्ती वर्णन आहे कुठे? कृष्णलीलेमध्ये, मथुरा गमन जेव्हा भगवंत केले तेव्हा कंसानं आज्ञा दिली होती की सगळ्यात पहिलं काय सोडा त्याच्या अंगावरती? कोलियापीड हत्ती। कोलियापीड हत्ती एवढा श्रेष्ठ होता, अफाड होता। कोलियापीड याचा अर्थ जो समस्त पृथ्वीला धारण करू शकतो अशा क्षमतेचा हत्ती। कोलियापीड याचा अर्थ किंवा जो पृथ्वीच्या भूमंडळावरती मुकुटमणी म्हणून शोभायमान होतो तो, त्याचं नाव काय? कोलियापीड हत्ती। एवढा महाबलशाली, तर एवढा अफाड हत्ती होता की त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, एका पायाचं रक्षण करण्यासाठी दुसरा भला मोठा हत्ती होता। असे चार बाजूला चार हत्ती, पुढे एक हत्ती, मागे एक हत्ती, एवढे त्याच्या प्रोटेक्शनसाठी। जसं की आपलं एखादं मोठं युद्ध जहाज नौका जी असते ती ज्याला समुद्रातून गस्त घालायचं त्याच्या अवतीभोवती काय असतात छोटी छोटी जहाज, तसं कोलियापीड हत्ती एवढा अफाट बलशाली होता, श्रेष्ठ होता की त्याला संरक्षण देण्यासाठी, त्याला संरक्षणाची गरज नव्हती, पण काय म्हणूया आपण, राजा निघाला की त्याच्यावर सगळी वरात निघते ना, तसं कोल्यापुढे हत्तीचं श्रेष्ठ एवढं होतं की प्रत्येक खांबाला एक एक हत्ती होता, म्हणजे पायाला त्याच्या मागे एक हत्ती, पुढे एक हत्ती, त्याच्यावरती माहू तसा कोल्यापीड हत्ती। सांगितलं की कृष्ण बलराम आले की त्यांच्यावरती हा पहिला हत्ती सोडा। कोल्यापुढे हत्ती नाश करून टाके, त्याच्यातनंच वाचले तर मग मुष्टियुद्ध आहेच, चाणूर मुष्टिक कूट वगैरे सगळे ह्यांनाही सगळ्यांना मारलं तर मीठ फार मारेन, फुल प्रूफ प्लॅन केलं होतं। कोणी? कंस, फुल प्रूफ। बरं, ह्याची खात्री नव्हती म्हणून केशीदैत्याला ही योजना ठरल्यानंतर पाठवलं होतं त्यांना वृंदावनमध्ये की जा तू सगळ्यात बलशाली केशीदैत्य, घोड्याच्या स्वरूपात आला, महान बलशाली, भगवंताने त्याचा पण निपात करून टाकला, त्या कोल्यापीड हत्तीचा पण निपात करून टाकला आणि मग कंसाचा पण निपात करून टाकला। तर कशावरून सांगली मी कथा? गजेंद्रवरून, हत्तीवरून आलं। म्हणजे आता हा कोल्यापीड हत्ती जो आहे तो गजेंद्र पण नाही, मग गजेंद्र किती श्रेष्ठ असेल, बलशाली असेल? विचार करा, अलक्षा किती बलशाली असेल विचार करा। तर गजेंद्रचा पाय पकडला मगरीनं आणि गजेंद्रला सुटका होईना? गजेंद्र खूप आपलं सोंड वरती करून किंकारू लागला, त्याबरोबर सगळ्या राण्या सगळे राजपुत्र सगळे घाबरले,
झटापटी त्यांना मध्येच ती मगर बाहेर आलेली दिसली, एवढी फिली मोठी. तर गजेंद्रचा पाय पकडला मी केवढी मोठी मगर असणार विचार करा. दिसल्यावर हे सगळे ढोंग पळाले, कुठे तलावाच्या काठावर रिंगण करून उभे राहिले गोल एकदम आणि बघताय. आणि हा बिचारा एकटा पाण्यामध्ये मगरीला हरवणं शक्य नाही. वर्षानुवर्ष हे युद्ध चाललं पण गजेंद्र काय जिंकू शकेना. आणि गजेंद्रचा मदत करण्यासाठी ना एकही हत्तीण पुढे आली, ना एकही राजकुमार पुढे आला. कुटुंबासक्तवर नाही, हे आपल्याला वाटतं की माझं कुटुंब म्हणजेच माझं सर्वस्व, काही नाही. झाला मायेचा घाला होतो, आपल्यात पण म्हण आहे पत्नी उंबरठ्यापर्यंत, बरोबर की नाही? मृत्यू झाल्यानंतर काय? पत्नी उंबरठ्यापर्यंत, पुत्र स्मशानापर्यंत, गाववले आप्तने मित्र काय असतील ते स्मशानापर्यंत, आणि तिथून पुढे यमपुरीपर्यंत यमदूत. आप्तेष्ट मित्र कोण नाही येणार आहेत. जर भक्ती नाही केली तर यमपुरीपर्यंतचा जो प्रवास आहे तो सुद्धा यमदूत येतात न्यायला. भयानक वेदना होत असतात त्यांना. त्यामुळे या प्राकृत जगताच्या द्वंद्वातून आपण मुक्त झालं पाहिजे. आपलं जे कुटुंबाप्रती सेवा चाकरी देशाप्रती समाजाप्रती ती प्रामाणिकपणे केली पाहिजे, नाही असं नाही, सत्सद विवेक बुद्धीनं केली पाहिजे, पण त्याच्यात आसक्ती नाही ठेवली पाहिजे. आसक्ती कशी त्यागली पाहिजे? जसं आजकाल आता सगळ्यांच्या घरामध्ये टॉयलेट झालेले आहेत. पूर्वी आम्ही लहान असताना आम्ही कुठेतरी नदीकाठी जायचो, मलविष्ठा त्याग केली की ती मलविष्ठा किती सुंदर आहे, त्याच्यातनं किती सुंदर वास येतो म्हणून वळून वळून मागे बघायचो. असं होतं का? अरे हे त्या मलापेक्षा घाण आहे तुम्हाला माहिती. अंध खूप म्हटलंय संसाराला, नुसतं अंध खूप नाही, ते मलमूत्राचं झालं तर आपण जे सेप्टिक टँक बांधतो ना त्या अंधारे असतात आणि आतमध्ये अनेक किडे वळवळत असतात. बस त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही, हे वर्णन आहे शास्त्रामध्ये साक्षात की आपण एक यत्किंचित तुच्छ जंतू आहोत आणि ह्या अंधकूपामध्ये सेप्टिक टँकमध्ये आपण पडलोत एका कृमीच्या रूपामध्ये, आणि आपल्याला वाटतंय की आम्ही खूप आनंदी होणार, खूप आनंदी झालोय. हरे कृष्ण अमल प्रभू. तर हे सगळं भ्रम आहे आणि भ्रम असल्यामुळेच आपण द्वंद्वामध्ये सापडतो. ज्या माणसाला सत्य स्वरूपामध्ये प्रत्येक गोष्ट पाहण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे भगवंतांच्या आणि वैष्णवांच्या कृपेनं, तो कधीच द्वंद्वामध्ये सापडणार नाही. इम्पॉसिबल, तो द्वंद्वामध्ये सापडणं इम्पॉसिबल. त्याला प्रत्येक गोष्ट यथार्थ रूपामध्ये दिसत असते आणि प्रत्येक गोष्ट तो भगवंतांचं स्मरण कसं होईल याच दृष्टीनं पाहत असतो, कारण त्यांच्याच कृपेने त्याला ती गोष्ट दिसते. लक्षात ना, ती गोष्ट पाहण्याची शक्ती आपल्या कोणामध्ये प्राप्त झाली? भगवंतांच्याकडे. ह्या सगळ्याची चराचराची निर्मिती कोणी केली? भगवंतांनी केले. आणि त्यामुळे इन रिलेशन विथ गॉड हा जीवात्मा जो आहे तो प्रत्येक गोष्ट भगवंतांची निगडीत कशी आहे ह्याचं समीकरण पहिल्यांदा मानतो. काही भेटू दे, तिला वस्तू भेटू दे, व्यक्ती भेटू दे, अजून काही भेटू दे, धनसंपदा भेटू दे, जे काय भेटू दे, डिग्री भेटू दे, परमेश्वराशी याचं कसं नातं जोडता येईल मला ह्याचाच तो रात्रंदिवस विचार करत असतो. धन कमवणं, श्रीमंत होणं, हे होणं, ते होणं काय चुकीचं आहे असं नाही. ते जीवात्मा आपल्या पूर्व जन्माच्या पुण्यकर्मातून त्याला प्राप्त होत असतं. त्यासाठी ह्या जन्मात आल्यानंतर त्यांना खूप प्रयत्न केलेत म्हणून तो काही म्हणूया ऐश्वर भोगतोय, सौंदर्य भोगतोय, संपत्ती भोगतोय असं नाही आहे. अनेक जन्मामध्ये त्यांना पुण्यकर्म केले, त्याचा परिपाक म्हणून त्याला या जन्मामध्ये सुंदर देह मिळाला आहे, सुंदर फॅमिली मिळाले, चार पैसे मिळाले खर्च करायला, उदरनिर्वाह चिंता नाही आहे,
तर ही सुद्धा वैष्णवांची कृपा आहे, कारण ज्या जीवात्म्याचं भक्तिभजन अपूर्ण राहतं त्या जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये अशा प्रकारचा देह भगवंत देतात। एकतर भगवत भक्ताच्या घरी जन्म देतात किंवा श्रीमंत माणसाच्या कुटुंबामध्ये जन्म देतात। म्हणजे किती श्रेष्ठ आहे बघा भगवत भजन। जर ह्या जन्मामध्ये थोडंफार तुम्ही भक्तिभजन केलात आणि ते तुमचं अर्धवट राहिलं तर पुढच्या जन्मात भगवंत गॅरंटी देतात की तुम्हाला कुत्रा मांजर डुक्कर गाढव करणार नाही, तुम्हाला कोण बनवणार, मनुष्यच बनवणार, आणि ते पण असा मनुष्य बनवणार की तुमचा जन्म मी वैष्णवाच्या घरी करवणार जिथून तुमची भक्तीची गंगा पुढे चालू राहील, किंवा एखाद्या श्रीमंताच्या घरी करणार जेथे तुम्हाला पोटा पाणी चिंता कधीच राहणार नाही, कारण तुम्ही कष्ट करी जनतेला हे तत्वज्ञान सांगितलं किंवा सांगायला गेले तर त्यांना ते पटणार नाही, कारण त्यांना दोन वेळेचं तीन वेळेचं कसं खायचं जोडायचं ह्याची चिंता असते, ह्याची चिंता असते, त्यामुळे त्यांना इंटरेस्ट नसतो या सगळ्या तत्वज्ञानामध्ये, ना तुमच्या साधनेमध्ये, ना तुमच्या भक्तीमध्ये। ज्या वेळेला तुम्हाला पोटा पाण्याची विवंचना असते त्यावेळेला तुमचं मन कुठे लागत नाही, म्हणून मग म्हण आहे बघा, आधी पोटोबा मग विठोबा, बरोबर की नाही। पण ज्याला भक्तीची गोडी लागली त्याच्या जीवनामध्ये भगवंत अमूलाग्र बदल घडवून आणतात आणि त्याला ती भक्ती पुढे कशी चालू ठेवता येईल चांगल्या सुदृढ पद्धतीनं असं नियोजन स्वतः भगवंत करतात। म्हणून गीतेमध्ये भगवंत सांगतात स्वल्पमुपस्य धर्मस्य त्रायते महतो भयात। जीवाच्या हातून जर स्वल्प आणि अल्प जरी भक्ती झाली, हरे कृष्ण मोडक मॅडम ती सेवा सोडून द्या, इकडे पुढे येऊन बसा, फर्स्ट टाइम तुम्ही आलेत, डोंट गिव्हर सेवा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सेवा कोणी करायची, ज्याला तत्वज्ञान पूर्ण कळलंय ना त्यांना सेवा सेवेला लागायचं, ज्याने घासलंय 5 वर्ष, हे मला बलदेव प्रभू सांगितलं होतं वृंदावनमध्ये, नाव यू एन्जॉय यात्रा, आता तुम्ही सेवा करायच्या फंदात पडू नका, नाव यू एन्जॉय यात्रा, वेगवेगळ्या लीलास्थळी पहा, वेगवेगळे भगवान विग्रह पहा, हे करा, तुम्ही प्रसाद खावा एन्जॉय करा, आणि हे तुम्ही ज्याला भक्तीमध्ये मुराल तर आपोआप भगवंत तुमच्याकडून काय करून घेतील, सेवा करून। नाही आपल्याकडे नवशिके भक्त असतात ना ते अति उत्साही असतात सेवा करणार, प्रभू व्हॉट सेवा आय कॅन डू, प्लीज गिव्ह मी सम सेवा, त्याला दिली साधी सेवा, हे बाबा नाम जप कर हरे कृष्ण कर, ते नाही, गिव्ह मी सम सेवा आय विल डू इट। आणि असे जे भक्त असतात हे अळम्यांसारखे असतात, असे येतात झुपकन, ते आता रॉकेट बॉम्ब सोडत आकाश दिला चमकला, 2-4 सत्संगानंतर हे गायब झालेले असतात। इट्स अ प्रोसेस, लक्षात ना, हे प्रोसेस आहे। जसं की आज एक सुंदर डॉक्टर अजित जोशी सरांनी आमच्या ग्रुपवरती पाठवलं होते, एक राजा असतो, त्या राजाच्या दरबारी एक संत महाराज येतात, तो राजा त्यांना म्हणतो, हे संत महाराज संत श्रेष्ठ माझे 3 प्रश्न आहेत तुम्हाला, तुम्ही भगवंतांचे भक्त आहात तर माझे 3 प्रश्न आहेत। म्हणलं काय, पहिला प्रश्न आहे तुम्ही जे भगवंत 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 करत फिरत असतात रामकृष्ण हरी, त्या तुमच्या भगवंतांना पाहता येईल का। दुसरा प्रश्न, ते तुमचे भगवंत सर्वांना पाहू शकतात का। तिसरा प्रश्न, ते तुमचे भगवंत नक्की काय कर्म करतात। 3 प्रश्न, भगवंतांना पाहता येईल का, भगवंत सर्व साक्षी आहेत का, आणि ते भगवंत त्यांचं कर्तव्य काय। साधू बाबा म्हणाले, एक दुधाचं ग्लास आणलं राजानं दिलं, तर ह्याच्यात मक्खन कुठे दाखवा। राजा म्हणाला, तुम्ही काय वेडे आहात का, दुधामध्ये मक्खन आहे पण ते मक्खन वेगळं करण्यासाठी प्रोसेस आहे, त्याला दही लावा, मग काय करा ते घुसळा, आणि मग ते मंथन केल्यानंतर काय येईल त्याच्यातनं मक्खन येईल लोणी येईल। दादा म्हणाले, तसंच आहे, भगवंत सगळीकडे चराचरामध्ये भरून राहिलेले आहेत पण भगवंतांना पाहण्यासाठी भगवंतांना जाणण्यासाठी भगवंतांची अनुभूती येण्यासाठी काय
एक प्रोसेस आहे, त्याचं नाव आहे काय, भक्ती मार्ग। भक्ती मार्ग त्याच्यामध्ये साधना आली, तपश्चर्या आली, वाणीची, देहाची, आहाराची, विहाराची, बरोबर की नाही, शुद्धीची आली, ह्या सगळ्या तपस्या प्रोसेसमधनं गेल्यानंतर भगवंत निश्चित दिसणार। दुसरा प्रश्न म्हणाले, एक मेणबत्ती आणा। ती मेणबत्ती प्रज्वलित केली, मेणबत्तीचा प्रकाश, म्हणाले हे राजन ह्या मेणबत्तीचा प्रकाश कुठे कुठे पसरलाय सांगा बरं। सगळीकडे पसरलाय म्हणतो, वर खाली दश दिशांना सगळीकडे पसरलाय। तसंच जसं मेणबत्तीचा प्रकाश सगळीकडे पसरलाय, तसंच भगवंतांचे नेत्र प्रत्येक क्षणाक्षणाला तुमचं माझं सगळ्यांचं जे काय आपण कर्म करतोय ते काय करतायत, पाहत आहेत। या हरे कृष्ण, प्रत्येक क्षणाला वश ठेवून आहेत भगवंत आपल्यावर। तुम्ही असं समजू नका की मी काय करेन, लपून एखादं कृत्य करेन, इट इज इम्पॉसिबल। लपून कृत्य करणं इम्पॉसिबल आहे। म्हणाले तिसरा प्रश्न, तिसरा प्रश्न काय होता की ते भगवंत तुमचे नक्की काय करतात। साधू महाराज म्हणाले, हे राजन तुम्ही मला हा प्रश्न गुरु म्हणून विचारताय की शिष्य म्हणून विचारताय। राजन म्हणाले, नाही मी तुम्हाला शिष्य म्हणून विचारतो। शिष्य म्हणून तुम्ही जर मला हा प्रश्न विचारताय तर तुम्ही एवढ्या उंच सिंहासनावर बसलाय आणि तुमचा गुरु खाली उभा आहे। ते राजाला कळलं, ताडकन उतरला खाली आणि पहिलं नेऊन स्वागतपूर्वक सिंहासनावर कोणाला बसवलं, या साधूबाबांना बसवलं आणि आपण येऊन खाली हात जोडून उभा आहे। हेच ईश्वराचं कार्य आहे। एका क्षणामध्ये ते राजाला रंक करू शकतात आणि रंकाला राजा करू शकतात। दृढ निश्वास विश्वास ठेवा, भगवंत काही करू शकतात, आपला विश्वासच नाही त्यांच्यावर, भक्ती साधनावर विश्वास नाही। एक दोन मिनिटाची गोष्ट, पण ह्याच्यामध्ये किती मर्म आहे लपलेलं। भगवंतांना भेटता येतं, पाहता येतं, सगळं करता येतं, बट देअर इज प्रोसेस ना। जसं की हवा तुम्हाला दिसते का, आता हवा, हवा अस्तित्वात नाही म्हणायचं का, हवेचं अस्तित्व जाणायचं असेल तर फॅन चालू करा, फॅन खाली बसा, हवा लागणार, लागते ना माता तुम्हाला, आता झालं घामाघूम, हा फॅन खाली बसा, येऊ बटन ऑन करा, प्रोसेस आहे त्याला। असंच भगवंतांना जाणण्याची पण प्रोसेस आहे ना, असंच नाही दिसणार भगवंत। तर दुसऱ्या शब्दात सांगायचं, जे वास्तविकपणे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेले आहेत ते पूर्वीच कर्मफलातून मुक्त झालेले आहेत, या विधानाला पद्मपुराणात पुष्टी देण्यात आलेली आहे। जे वास्तविकपणे भगवत भक्तीमध्ये लागलेत जाणावत की त्यांनी सगळ्या कर्मफलातून ते मुक्त झालेले आहेत, पाप पुण्याच्या सगळ्या कर्मातून। आणि अनेक जन्म त्यांनी पुण्यकर्म केले म्हणूनच त्यांना या जन्मामध्ये काय मिळाली, भगवत भक्ती मिळाली। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, बरोबर की नाही। अनेक अनेक जन्मामध्ये आम्ही पुण्यकर्म केले म्हणून या विठ्ठलांना आमच्यावरती कृपा केली, आम्हाला त्यांच्या चरणीचा दास बनवला, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास। इथं द्विअर्थी आहे, या संसारात जन्माला आलो आणि दासपणा झालो, संसाराचा झालो दास, कोणाचं व्हायचं होतं मला, पण आम्ही झालो कोणाचे दास, संसाराचे दास झालो। या संसाराच्या दासातनं बाहेर, दास्यत्वातून बाहेर आलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे। गुरु महाराज सांगायचे, दुश्मनी करायची असेल तरी श्रेष्ठ व्यक्तीबरोबर करा, आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीवर करू नका। एखादा सावकार मोहरा ज्याच्याकडे भरपूर आहे सोन्याच्या, आणि त्याच्यावर एखाद्या रस्त्यावरच्या माणसानं भांडण काढलं आणि त्याच्यावर दगड फेकायला लागला, सावकार काय म्हणतो, इमिजिएट कुठे दगड दिसत नाही, जीव वाचवायला पाहिजे आपल्याला, मोहरा काढतो आणि मारायला लागतो, एक घे मोहरा काढ मार, बरोबर की नाही। हा माणूस मोहरा उचलतो वाटायला लागतो, दुश्मनी करायची तर ती पण आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसावर करायची, आपल्यापेक्षा कनिष्ठ माणसावर ना दुश्मनी करू ना दोस्ती करू नये। या संसाराचा दास बनू नका, कारण ही कनिष्ठ प्रकृती आहे, जीव श्रेष्ठ प्रकृतीचा भाग आहे, परा प्रकृती, आणि ही जी भौतिक प्रकृती आहे काय आहे, कनिष्ठ प्रकृती आहे भगवंतांची। तिच्याशी संग केल्यामुळे आपण आपलं स्वत्व विसरलो, अन्यथा आपण आपलं खरं स्वरूप आहे सच्चित आनंद, सदैव आनंदी, सदैव पूर्ण ज्ञानी, सदैव शाश्वत असं आपलं खरं स्वरूप आहे ते आपण
विसरलो कोणाचा सानिध्य आल्यामुळे, ह्या संसार रूपी कनिष्ठ प्रकृतीच्या सानिध्यात आल्यामुळे, देहात्म बुद्धीमध्ये आपण अडकल्यामुळे आपण ह्या संसारामध्ये पिसले जातोय. त्याच्यावरून आठवलं ते जात असतं, आता पूर्वी आता ते टिक झालं, आता पूर्वी जात होतं, त्या जात्यामध्ये दाणे भरून टाकायचे, मग ते फिरवायचं, मग त्याचं पीठ भरून ते झाल्यानंतर मी बघायचो लहानपणी आजी दळायची जात्यावरती किंवा आई दळायची, तर काही दाणे ना सेंटरला असायचे, त्यांचं पीठ नाही व्हायचं, ते शाबूत दाणे असायचे, बरोबर की नाही, ते शाबूत असायचे दाणे, तर हे ते त्या आसाच्या भोवती असायचे. ह्या सगळ्या गोष्टीचं क्रिएशन जे केलंय भगवंताने, त्याच्या सेंटरला कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. जर भगवान श्रीकृष्णांच्या जवळ आपण राहायला शिकलो सदैव जीवनामध्ये, ह्या संसार चक्रात उडी नाही मारली, तर आपण पिसले जाणार, काय म्हणताय, आपण पिसले जाणार नाही. हे दृढ वाक्य हृदयात कोरून ठेवा. जात्यामध्ये तेच जीव भरडले जातात जे त्या आसापासून लांब उडी मारतात. म्हणून त्या आस जो केंद्र आहे, आपल्या घराचं केंद्र भगवान श्रीकृष्णांना बनवा. श्री श्री राधा श्यामसुंदर राधाकृष्णांची सेवा उपासना करा. का त्यांची सेवा उपासना करा, मी अनेक प्रवचनातून सांगितलेलं आहे, ते पुन्हा आज रिपीट करत नाहीत. म्हणजे तुम्ही त्या जे चक्र फिरतंय संसार चक्र, त्याच्या सेंटरला राहाल, आणि सेंटर राहिल्यामुळे शाबूत राहाल. शाबूत राहाल म्हणजे काय, तुमच्या मूळ स्थितीमध्ये राहाल. काय मूळ स्थिती आहे, सदैव आनंदी. बरोबर, प्रत्येकाला इच्छा आहे सदैव आनंदी राहायची इच्छा आहे. मला कधी मृत्यू नको, मला कधी जरा नको, मला कधी व्याधी नको, ना कधी मला याच्या पुढे जाऊन जन्म नको. इट्स पॉसिबल. भगवंतांच्या समीप राहा, कधीच ह्या संसार चक्रात भरडले जाणार नाही. मग भगवंत समीप पसरायचं, सिंपल गोष्ट, ABCD. भक्तांचा संघ करा, ग्रंथवाचन करा, गीता भागवत चॅन्टिंग करा, जप करा, आणि भगवंतांची सेवा सकारी करा घरामध्ये. ABCD असोसिएशन, बुक रिडिंग, चॅन्टिंग, DT वर्षिप, भगवंताची सेवा सकारी करा. ह्या चार गोष्टी जीवनामध्ये करायला लागले तर तुम्ही निश्चितपणे कुठे राहणार, त्या संसार चक्राच्या केंद्रस्थानी राहणार. आणि मग भगवंत अशा जीवाला लाकडत पण नाहीत, दूर नाही फेकत. जसं की मी त्या मृतभक्षण लीला जिथं झाली ब्रह्मांड घाटाच्या इथे गेलो, जरा एक कथा मला ऐकलेली आठवते की तिथे यशोदा मैया आणि सगळ्या श्रेष्ठ गोपी पंट्या दिवे नदीपात्रामध्ये सोडत होते, तर भगवान श्रीकृष्ण पण छोटे होते, तळाला तिथं होते. तर त्यातील सोडलेले दिवे, काही दिवे भगवंतांच्या जवळ येत होते, आणि ते भगवंत हळूच नदीपात्रात काढून आपल्या जवळ ठेवायचे. तो काही दिवे लांब जात होते, तर यशोदा मैया त्यांना म्हणाली, कान्हा ऐसा क्यों है, कुछ दीप तुम्हारे पास आ रहे, कुछ दीप दूर जा रहे. मैया मुझे कुछ नहीं करना है, जो मेरे पास आएगा वो मेरा हो जाएगा, जिसको मेरे पास नहीं आने का है वो जाए भाड़ में. बरोबर की नाही, त्यानं मायेचा आधार घेतलाय ना, त्याचा मी काही वरी नाही आहे, पण जो माझ्याकडे आला, जो माझ्या चरणाशी शरण आला, त्याचा निश्चित मी काय करणार, उद्धार करणार. मग आपल्याला ऍटलीस्ट एवढं तरी केलं पाहिजे की आपण कोणाच्या चरणी धाव घेतली पाहिजे, भगवंतांच्या चरणी धाव घेतली पाहिजे. मग आपलं कसं भलं करायचं ते भगवंतांशिवाय कोणालाच माहीत नाही. भगवंतांची चरणी धाव घेतली सदैव, आणि ती कशी, पादोपसरपण, सर्पाच्या गतीनं धाव घेतली पाहिजे. जिथं आपल्याला भक्ती भजन मिळतंय
तिथे आपण धावत गेलं पाहिजे सर्पाच्या गतीनं. सर्प म्हणजे असं असते ते त्याला पाय नसतात खरे, पण त्याचा देह तो कधी जमिनीलाच लावत नाही. ज्यावेळेला त्याला फास्ट पळायचं असतं ना, बस एखादा अंश त्याचा शिराचा भाग जो असतो तो भूमीला लागतो, बाकी सगळा असा तरंगतच असतो, हवेत उडतच जातो. आज प्रवास खूप झालेला असतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर म्हणून भगवत भक्ती पण लागलं पाहिजे आणि जाणलं पाहिजे जे वास्तविकपणे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेले आहेत ते पूर्वीच कर्मफलातून मुक्त झालेले असतात. ते सगळ्या प्रकारच्या कर्मफलातून काय झालेले ऑलरेडी मुक्त झालेले आहेत जे भगवत भक्तीमध्ये लागलेले आपल्याला दिसत आहेत या भूमंडळी. या विधानाला पद्मपुराणात पण पुष्टी देण्यात आलेली आहे. अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेणैव प्रलीयेत विष्णुभक्तिरतात्मनाम. जे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेले आहेत त्यांची सर्व कर्मफले मग ती फलोन्मुख असोत किंवा बीजरूपातील प्रारब्ध असू दे हळूहळू नष्ट होऊन जातात. जे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेले आहेत त्यांची सगळे कर्मफळ नष्ट झालेले आहेत असं जाणलं पाहिजे. मग ती फ्रक्टिफाय झालेली असू देत किंवा सीडच्या रूपामध्ये बीज रूपामध्ये असू देत, ती हळूहळू नष्टच होणार, ती राहणार नाही. किती असू देत मग, किती कर्मफळ असू देत, जो भगवत भक्तीमध्ये युक्त झालाय त्याच्या सगळ्या कर्मफलांचा नाश क्षणात भगवंतांना सांगितलं मी क्षणात करून टाकतो. सर्व धर्मांपरित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि माझे. जो मला भक्तिभावाने शरण येऊन भक्तिमय जीवन आचरणात आणेल त्याच्या सगळ्या पापांचा मी क्षणात नाश करून टाकतो. माशुचाय गॅरंटी यू आणि त्याला अजिबात वेळ लागणार नाही. क्षणामध्ये भक्तीची शुद्ध करण्याची शक्ती अत्यंत प्रभावी आहे म्हणून तिला पवित्रम उत्तमम असे म्हणतात. बाकी सगळ्या जी अनुष्ठान आहेत किंवा योग पद्धती आहेत त्याच्यामध्ये जीवाचं शुद्धीकरण पूर्ण स्वरूपानं होऊ शकत नाही, पण भक्ती भगवंतांची जी नवविधा भक्तीद्वारे जी आपण भक्ती करतो श्रवण कीर्तन विष्णू स्मरण ह्या प्रोसेसमध्ये एवढी ताकद आहे की असा जो जीवात्मा आहे तो काय होतो अतिशय उत्तम बनतो. कारण ही प्रोसेसच काय आहे पवित्रम इदम उत्तमम आहे. भक्ती मार्गाची प्रोसेस खूप उत्तम आहे आणि भक्ती मार्ग खूप सोपा आहे. काय करायचं बस यायचं आणि हरिकथा ऐकायचे कानानं हृदयामध्ये साठवायचे जाताना मनन करायचं श्रवण कीर्तन स्मरण आणि हे प्रोसेस रिपीटेडली करायला लागलात की हळूहळू मग पुढच्या आपोआप गोष्टी घडत जातील. वंदना होईल अर्चना होईल दास्य सख्य पादसेवन होईल आत्मनिवेदन होईल सगळं होईल. फर्स्ट प्रोसेस इज टू लिसन केअरफुली ध्यानपूर्वक श्रवण करणे भगवंतांच्या नाम रूप गुणलीलांचं श्रवण करणे भगवत भक्तांच्या संघामध्ये श्रवण करणे आणि तथाकथित व्यावसायिक प्रवचनकारांच्या मुखातून श्रवण करून काही लाभ होणार नाही. असे अनेक टीव्ही चॅनलवरती ह्याच्यावरती चालू आहेत ना, तर भागवत कथा करतायत बालयोगी असे लांब लांब असे बाल वाढवलेले आहेत केस त्यांना आम्ही बालयोगी म्हणतो. असे स्वस्त करतो. एकानं प्रश्न विचारला होता प्रभूजी तुमचे हे केस वगैरे एवढे सुंदर आहेत तुमचा असा सुंदर मेकअप असतो याला तुम्हाला खूप कष्ट पडत असतील ना, म्हणतो तुला काय ऑब्जेक्शन आहे तुला काय ऑब्जेक्शन आहे दीज आर प्रोफेशनल्स अलेक्सा. तर ते पैसा कमवण्यासाठी कथा करतायत, त्यांच्या उदरनिर्वाह साधनच ते आहे भागवत कथा सांगायची आणि पैसे कमवायचे याच्यावर जगायचं. अशा व्यावसायिक कथाकारांच्या मुखातनं जर तुम्ही भागवत कथा श्रवण केलं तर त्याचा काही जीवनामध्ये लाभ होणार नाही, काहीच उपयोग होणार नाही. कारण तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं तुम्ही परमेश्वराचे भक्त बनावे याची तीळ मात्र सुद्धा अपेक्षा अशा कथाकारांच्या हृदयात न सहते. त्यांना फक्त तुम्ही बिदागी किती देता
आणि पुढच्या वर्षी पुन्हा ह्याच वेळेला आमंत्रण देताय की नाही ह्याच त्यांच्या तेज दिमाग मध्ये कॅल्क्युलेशन चाललेलं असतं. मग आज हे गाव झालं, दुसरं ते गाव, ते गाव, ते पुन्हा कधी बोलावता येतील तुमच्याकडे. सुंदर कथा, प्रवचन, कीर्तन एवढा अप्रतिम करतील, मंत्र मुग्ध करून टाकतील तुम्हाला. पण तुमचा कैवार नाही घेणार, तुमचा कैवार घेणार नाही. तर म्हणून विशुद्ध भक्तांचा संघ याच्यासाठी आवश्यक आहे. आणि अशा भक्तांच्या संघामध्ये आपल्याला प्रोटेक्शन मिळतं, भक्तीसाठी मार्गदर्शन मिळतं. कुठे पतन होईल असं वाटलं तर भक्त आपल्याला सहकार्य करतात, मार्गदर्शन करतात, हात देतात आपल्याला. आणि हे केलं पाहिजे बरं का भक्तांनी. आपल्या संघातील प्रत्येक जीवात्म्याची काळजी घेण्याचं आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक भक्तानं केलं पाहिजे, जाणीवपूर्वक केलं पाहिजे, तरच त्याला आपल्याला संघ म्हणता येईल, वैष्णवांचा संघ. कोणाच्या अडीअडचणीच्या काळात धावून गेलं पाहिजे, मदत केली पाहिजे ना जमेल तशी. म्हणून भक्तीला काय म्हणतात, पवित्रम उत्तमम असे म्हणतात. उत्तम म्हणजे दिव्य होय, तमस म्हणजे भौतिक जग अथवा अंधकार होय, तसेच उत्तम म्हणजे प्राकृत कर्माच्या पलीकडे जे आहे ते होय. कधी कधी भक्त हे साधारण मनुष्याप्रमाणेच कर्म करीत असल्याचे दिसले तरी भक्तियुक्त कर्मांना प्राकृत कधीच समजू नये. तम म्हणजे अंधकार, हे प्राकृत जगत पूर्णपणे अंधकारानं भरलेलं आहे. जर इथून सूर्यचंद्र काढून टाकले तर इथं अंधकाराशिवाय काही शिल्लक राहणार नाही. ते म्हणाला इलेक्ट्रिसिटी आहे, सूर्यचंद्रच नसते तर इलेक्ट्रिसिटी कुठनं पिकणार, बरोबर की नाही? कुठून इलेक्ट्रिसिटी पिकणार? ते म्हणाला दगडी कोळसा. दगडी कोळसा कसा बनतो त्याचा आधी अभ्यास करा सायन्समध्ये जाऊन, बरोबर की नाही? फ्युएल जे आहे ते कसं बनलं, हा प्रवचन माहिती बरोबर. अनेक अनेक वर्षापूर्वी पृथ्वीतळातील झाडं जी आहेत ती पृथ्वीच्या पोटामध्ये भूकंपामुळे दाबली गेली आणि ती अनेक वर्ष तिथे राहिली आणि त्याच्यातून ते काय झालं, दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल हे सगळं तयार झालं. आता ती झाडं होती तर त्यांना सूर्यप्रकाश पाहिजे, सूर्यचंद्र नसेल झाडं कुठून तयार झाली असते. तुम्हाला पाण्यानं हायड्रो इलेक्ट्रिक, अरे सूर्यच नसेल ढग कुठून तयार होणार, पाऊस कुठून पडणार? तुमच्या नदी जर एक दोन वर्ष पाऊस नाही पडला तर काय होता, करंट बंद. मग हा बिजलीचा करंट पण बंद. हे जगत काय आहे, भौतिक जगत अंधकारानं भरलेलं आहे. भगवंतानी कृपा केली म्हणून ते स्वतःचे दोन नेत्र दिले आपल्याला, चंद्र आणि सूर्य, जे रात्रंदिवस प्रकाश देतात आपल्याला आणि त्यामुळे आपलं जीवन चाललेलं आहे. तर तम म्हणजे अंधकार, ह्या तम अंधकार रूपी भौतिक जगतामध्ये आपला जन्म झालेला आहे. तर ज्ञानी माणसाचं कर्तव्य आहे की सदैव अंधकारातून उजेडाकडे जाण्यासाठी काय केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. आणि जो असे प्रयत्न करत नाही तो मूर्ख शिरोमणी आहे. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधकारातून कुठे गेलं पाहिजे, पण प्रकाशाकडे गेलं पाहिजे. नाही आम्ही वी आर हॅपी इन दिस मटेरियल वर्ल्ड, फुल ऑफ ब्लिस, खूप आनंद आहे. गजेंद्राची गोष्ट मग अर्धवटच राहिली, बरोबर की नाही? खूप आनंदी होता गजेंद्र, अभिमान होता. कोणी नाही आलं मग तिला, कोणी आलं नाही सर, त्या शेवटी भगवान श्रीकृष्ण झाले, हातातला घास टाकून आले, गरुडावरती बसून आले. आणि मग पाहिलं तर गरुडावरनं बिचारी भगवंतांनी उडी मारली, म्हणाले हे गरुडा तुझा वेग मनापेक्षा पण कितीतरी पटीनं फास्ट आहे, पण आत्ता माझ्या भक्ताला माझी क्षणात गरज आहे, त्या क्षणात तू तिथं पोहोचू शकत नाहीस, त्यामुळे धिक्कार असो तुझा. भगवान गरुडा तू धिक्कार असो तुझ्याला, मी चल तुझ्या पाठवून उडी मारतो. भगवंत पाठवून उडी मारून धावत केले राहू तिथे, एवढे भगवंत कृपाळू. तुम्ही हाक मारून तर बघा, सगळ्यात फास्टेस्ट वाहन आहे भगवंतांचं गरुड. ज्यावेळेस भक्तांचं संरक्षण करायचं वेळ येते ना, तेव्हा गरुडावरती पण भगवंत विश्वास ठेवत नाही. हे किती कृपाळू भगवंत आहे. अशा कृपाळू भगवंतांना आपण जर भजणार नसू तर आपल्यासारखे आपणच मूर्ख शिरोमणी. मग भले माणसाच्या देहामध्ये आलोय, पैसा अडका कमवतोय, घर बंगला गाडी घेतलंय, काय उपयोग नाही, ते सगळं सोडून जावं लागणार.
काय उपयोग नाही. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. तर कधी कधी भक्त हे साधारण मनुष्याप्रमाणेच कर्म करीत असल्याचे दिसते, तरी भक्तियुक्त कर्मांना प्राकृत करीत समजू नये. आता भक्त जो भक्ती मार्गाला लागलाय, ज्यानं आपलं जीवन झोकून दिलंय भक्तीमध्ये, तर तो पण ह्या इथल्या प्रतितलावरच क्रिएशन आहे ना, त्याला पण उदरनिर्वाहासाठी काहीतरी केलं पाहिजे विचारायला, बरोबर की नाही. डॉक्टर्सला डॉक्टरकी केली पाहिजे, ओपीडी चालवली पाहिजे, ऑपरेशन्स केली पाहिजे, इमर्जन्सी हॅन्डल केल्या पाहिजे. आपण म्हणतो ते डॉक्टर साजिद पावस्कर पण प्रॅक्टिस करतात, डॉक्टर मेस्ती पण प्रॅक्टिस करतात, काय फरक आहे तुम्ही? फरक आहे, निश्चित फरक आहे, तो आपल्याला दिसत नाही, आपल्याला दिसत नाही. तो फरक भगवंत नोट करत असतो, काय फरक आहे. कारण कोणाच्या हृदयामध्ये काय चाललंय ना, ते आपण नाही जाणू शकत, निष्क्रिय राहू शकत नाही ना. असेल हरे तर देईल खटल्यावरी, काय यश नाही. भगवंत त्याला देतात, निश्चित देतात भक्ताला, पण भक्ताची पण काहीतरी क्रिया प्रतिक्रिया ह्या गोष्टी व्हाव्या लागतात. त्यामुळे ह्या जीवनाच्या संघर्षामध्ये भक्ताला सुद्धा काबड कष्ट करावे लागतात जीवन जगण्यासाठी. भक्ताला पण दुःख भोगावे लागतात, असं नाही की भक्ताच्या जीवनात दुःख येत नाही. सुख येणार, भौतिक दुःख येणार, कारण हे उन्हाळा हिवाळा पावसाळ्यासारखे आहेत, हे चक्र आहे सुख दुःखांचं. आज ह्या पॉईंटला सुख आहे तर ह्या पॉईंटला दुःख आहे, पण जर जिथं गती आहे तर हे कुठंच सदैव सुखी असा कोणी नाही आणि सदैव दुःखी असा कोणी नाही. पण मी म्हणेन भक्ताच्या जीवनात दुःख हे लवलेश मात्रच नसतं, यानं वास्तविकपणे भगवंतांना जाणले, त्याच्या जीवनामध्ये दुःख असणं शक्य नाही, इम्पॉसिबल. कारण एक जागा पूर्णपणे अंधकारानं भरून गेलेली आहे असं आपण समजूया, आणि त्या गुहेमध्ये अंधकारमय गुहेमध्ये एका झरोक्यातून सूर्योदय झाल्यानंतर काय येतं, सूर्याची किरणं येतात, आणि ती सूर्याची किरणं त्या गुहेतला सगळा अंधकार काय करून टाकतात, नष्ट करून टाकतात, बरोबर की नाही, पूर्ण नष्ट करून टाकतात. तर भगवंत एवढे कृपाळू आहेत, या भगवंतांचं आपण हृदयापासून एकदा जरी नाव घेतलं, एकदा जरी नाव घेतलं तरी आपल्या जीवनातील सगळा अंधकार नष्ट होऊन जातो. आणि जिथे भगवंत आहेत तिथे दुःख तीळ मात्र सुद्धा राहू शकत नाही, कारण भगवंतांच्या ठाई दुःख नावाची गोष्टच मुळात आली अस्तित्वात नाही. तर ज्यानं आपल्या हृदयामध्ये भगवंतांना स्थान दिलं, किंवा ज्याच्या हृदयामध्ये भगवंतांनी येऊन काय केलं, स्थान ग्रहण केलं, त्याच्या हृदयामध्ये अंतरंगामध्ये दुःख लवलेश मात्र असणं शक्य नाही. जसा की सूर्योदय झाल्यानंतर अंधकार राहूच शकत नाही, तसं ज्याच्या जीवनामध्ये भगवंतांच्या भक्तीचा उदय झाला त्याच्या हृदयामध्ये दुःख लवलेश मात्र राहूच शकत नाही. भले त्याला सकृतदर्शनी पाहताना आपल्याला वाटत असेल की हा अमक्या अमक्या फेज मध्ये जातोय, अरे ह्याच्या कुटुंबातला अमका मेला, ह्याला बिझनेसमध्ये लॉस झाला, ह्याला असं झालं, ऍक्सिडेंट झाला, हे झाला, पण त्याच्या अंतरंगामध्ये अजिबात ह्या प्रापंचिक ना दैहिक कोणत्याही गोष्टीचं दुःख काळी मात्र पण अस्तित्वात नसतं. भले वेदना होत असतात त्याला, पण त्या वेदना त्याला भगवंतांची अपार कृपा जाणवते. जसं की पितामा भीष्मदेव क्षरशय्येवरती पडले होते, हजारो बाण त्यांच्या देहामध्ये आरपार झाले होते, रक्तबंबाळ झाले होते, दोन बाणांच्या मध्ये तिसरा बाण मारण्यासाठी जागा नव्हती, आणि अशा अवस्थेमध्ये पितामा भीष्मदेव एवढे आनंदी होते, एवढे प्रसन्न चित्त होते, आणि त्यांच्या डोक्यातनं एवढे क्लिअर थॉट्स बाहेर येत होते की त्याला सुद्धा त्याने पूर्ण शांतीपर्व महाभारतातलं सांगितलं पांडवांना. न्याय अन्याय नीती अनिती राजधर्म सगळं सांगितलं, कारण भगवंतांना आपल्या भक्ताचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं होतं.
म्हणून पांडवांना तिथे घेऊन गेले भगवान श्रीकृष्ण। पितामह भीष्मांनी अशा अवस्थेत विचार करा, आपल्याला एक साधा करवंदीचा काटा लागला, आपल्या मुखातनं हरे कृष्णा येईल की नाही आपल्याला माहीत नाही। विचार करा, ते महाजन आहेत 12 महाजनांपैकी। तर भक्तीची शिडी जशी जशी आपण चढत जाऊ तसे कठीण पेपर आपल्या आयुष्यात येत जाते। तुम्ही परीक्षाच द्यायची नसेल, शाळेतच जायचं नसेल तर येणार नाहीत। लक्षात घ्या गुरुजी, भक्तीच्या शाळेमध्ये एंट्री केलात की कठीण कठीण पेपर येत जाणार, पण कठीण कठीण पेपर आले तरी घाबरायची काही गरज नाही। तिथं कॉपी पुरवायला भगवंत बसलेले आहेत, इजी सोल्युशन्स भगवंत कॉपी पुरवायला बसलेले आहेत। आणि कठीण पेपर त्याच्याच आयुष्यात भगवंत पाठवतात ज्याच्याकडे भगवंतांना माहिती घ्याच्याकडे हा पेपर सॉल्व्ह करण्याची क्षमता आता डेव्हलप झालेली आहे। आर्या गवळ्याच्या आयुष्यात भगवंत कठीण पेपर पाठवणार, भक्तीतला कठीण पेपर पाठवणार नाही। ज्याच्याकडे ती क्षमता डेव्हलप झालेली आहे त्याच्या जीवनात कठीण पेपर पडणार। जसं प्रल्हाद महाराज एकदम भक्तीच्या शिखरावरती होते, आईच्या गर्भातनंच घेऊन आले होते भक्ती, मा भागवत म्हणून जन्माला आले होते। इंद्रदेव ठार मारायला निघाले होते, नारदांनी सांगितलं ना, हे इंद्रदेव काय विचार करतो, मा भागवत आहे तो, नादाला लागू नकोस त्याच्या। नमस्कार केला इंद्रांनी, प्रदक्षिणा केल्या कयाधुमातेच्या आणि गेले आपल्या स्वर्गामध्ये। गर्भामध्ये राहून 10,000 वर्ष भागवत कथा ऐकली राव, कारण कयाधुनं वर घेतला होता नारद मुनींकडे। जोपर्यंत ह्याचे वडील तपश्चर्या पूर्ण करून परत येत नाहीत तोपर्यंत ह्याचा जन्म होता का म्हणे, असा मला वर द्या। नारद म्हणाले ठीक आहे, तथा मग काय करायचं आता एवढी वर्ष काय। नारद म्हणे आपल्या मित्राच्या म्हणजे त्यांचे मित्र कोण असणार, साधू पुरुषच असणार, आश्रमात ठेवलं आणि तिथे स्वतः राहिले आणि प्रल्हाद महाराजजी भागवत कथा ऐकतात नारद म्हणजे मुख। असं भक्तीचं दिव्य असं सगळं तप्त घेऊन आले जन्माला। 5व्या वर्षी बापाने परीक्षा घेतली, हरी हरी करतोस काय, थांब तुला, माझ्या दुश्मनाचं बाजू घेतोस, त्या विष्णूचा कसा नाश करायचा याचा मी रात्रंदिवस विचार करत असतो, मला झोप येत नाही। माझ्या कनिष्ठ बंधूला त्यानं ठार मारलं कपटानं, तू त्या कणकेच्या बेटामध्ये निपजलेला तो कणक आहेस जो स्वतःच जळतो आणि पूर्ण कणकेचं बेट जाऊन टाक, तसा तू आहेस, तुला ठार केलं पाहिजे। ये न केन प्रकारे प्रल्हाद मला ठार मारण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या बापानं ना, बापावरती कधी क्रोध केला ना, स्वतःच्या जन्मावरती कधी क्रोध केला ना, प्रकृतीवरती क्रोध केला ना, अजून कशावरती क्रोध केला, जे काही येईल ते हरे कृष्ण म्हणून स्वीकार, नकारलं पण नाही। अशा प्रकारचा पेपर आपल्या आयुष्यात आला तर काय होईल आपलं, स्वतःचाच बाप उठलाय आता, तू विष पी, तुला उपाटत त्याच्याकडे टाकतो, तुला हत्तीच्या पायाखाली देतो, तुला सुळी चढवतो, तुला हत्तीच्या मांडीवर बसून होळीत टाकतो, बरोबर की नाही। अशा प्रकारचा पेपर आपल्या आयुष्यात येईल का, घाबरू नका, नाही येणार नाही येणार, कारण ती आपली क्षमता नाही। भक्तीमध्ये खूप क्षमता आहे पण ती हळूहळू डेव्हलप होईल ना, अजून आपण शाळेतच एंट्री घेतली नाही तर क्षमता कुठं येणार। शाळेत एंट्री घ्या, नियमितपणे वर्गाला या, वर्गपाठ करा, गृहपाठ करा, मग हळूहळू तुम्ही पुढच्या कक्षेमध्ये जा। 4 नियमांचं फॉलो करा, दीक्षा घ्या, नामसदा प्रामाणिकपणे करा, सेवा करा भगवंतांची, भगवंतांच्या भक्तांची, वैष्णवांची यात्रा करा। तर कधी कधी भक्त हे साधारण मनुष्याप्रमाणेच कर्म करीत असल्याचे दिसले तरी भक्तियुक्त कर्मांना प्राकृत कधीच समजू नये, कधीच भक्त करतात त्यांना प्राकृत कर्म करू समजू नये, कारण येण केन प्रकारे मला सांगावं एका क्षणात। आता कोणाकडे पैसा नाही असं नाही, आपण कर्मी मनुष्य आणि भक्त मनुष्य याच्यातला फरक बघूया। एका क्षणात इच्छा झाली मला जगन्नाथपुरी यात्रेला जायचं आहे, खर्च 1,00,000 रुपये,
किती खर्च आहे? 1,00,000 रुपये दोघांना द्यायचा. कर्मी माणूस खर्च करेल का? तो करेल प्रभूजी. मी 2 सेकंदात करून टाकले. चला 70,000 रुपये गेल प्लेनचे तिकीट आणि तिकडची यात्रा बुकिंग गेल. जायला गेला अजून 30,000 रुपये खर्च. का करू शकलो? बरं, ते 1,00,000 रुपये मला पण कमवलेच पाहिजेत ना. जसा कर्मी व्यक्तीला कमवले पाहिजे तसे मला पण. असं मला काय भगवंत तिकडून मनी ऑर्डर पाठवत नाही आहे दर महिन्याला. काही लोकांचा भ्रम असतो इस्कॉनमध्ये ना रोहिणीला पैसे मिळत असतील वरनं. मला कमवावे लागतात पैसे, रात्रंदिवस मेहनत करावी लागते. पण भगवंतांच्या सेवेत, भक्तांच्या सेवेत लावताना मी त्या पैशाचा विचारच करत नाही. कधी केलाच नाही विचार. हा फरक असतो भक्त आणि अभक्तामध्ये. ज्याला वास्तविक दृष्टी आहे आणि जो भक्तीशी परिचित आहे तो जाणू शकतो की भक्तांचे कर्म म्हणजे प्राकृत कर्म नव्हे, तर ते कर्म म्हणजे प्राकृतिक गुणदोषांच्या पलीकडे आणि आध्यात्मिक व भक्तिमय कर्म असते. भक्ताचं प्रत्येक कर्म जे आहे या प्राकृत प्रकृतीच्या पलीकडचं आहे, गुणदोष विरहित आहे आणि ते अप्राकृत कर्म आहे. जसं की हे सुंदर भगवंतांसाठी घर बांधायचं होतं, त्याला मी आता उतार व्हायला लागलो. बेल असते ना, बेल कर्म, एक आपला तेजी असते आयुष्यातली 35-40 पर्यंत आणि मग आपल्याला उतरती कळा लागते. तर मी माझ्या उतरत्या वयामध्ये आफ्टर 42 इयर्स आय डिसाइडेड टू बिल्ड दिस हॉस्पिटल अँड टेम्पल अँड हाऊस. तर मी माझ्या काही भक्तांचं, वरिष्ठ जनांचं मार्गदर्शन घेतलं. ते म्हणाले, प्रभूजी हे असलं काय करू नका तुम्ही, आता या उतरवायचं एवढं कर्ज काढू. तुमची भक्ती बरोबर होणार नाही, विल बी फ्रस्ट्रेटेड. कसं काय हे मीट करायचं, जोडवा जोडव कशी करायची? एक भक्त मला म्हणाले, प्रभूजी तुम्ही जर भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी म्हणून करणार असाल प्रामाणिकपणे, तुम्ही बिंदास करा. मला ते पटलं, मला पटलं आणि प्रामाणिकपणे काम चालू केलं. मला कसलाही लोड आला नाही, ना हृदयावरती माझ्या लोड आला, ना मला प्रेशर वाढला, ना मला झोप येत नाही, असं नाही, काय नाही. मग हृदयात भाव काय? मला भगवंतांची सेवा करायची, भगवंतांच्या भक्तांची सेवा करायची. ते प्रपंच चालवत आहे, कर्ज फेडत आहे. तुकारामाचं भेटलं तर माझं भेटत आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एवढे कृपाळू भगवंत आहेत असा थोडा विश्वास आपला भक्तीवरती पाहिजे, भगवंतांच्या कृपेवरती पाहिजे. मग काहीच अशक्य नाही आणि काहीच आपल्याला अवघड वाटणार नाही, काहीच दुःखकारक वाटणार नाही. बिलकुल दुःख राहणार, लवलेश मात्र दुःख राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही भक्तीमध्ये नाही जात. तुम्हाला वाटतंय माझ्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहे तर तुम्ही भक्ती मार्गामध्ये नाही जात. अजिबात नाही, तुम्ही स्वार्थी आहात, प्रपंची आहात, संसारिक आहात, भक्तीमध्ये नाही. तुम्ही देखावा करताय भक्तीचा. बस कंठीमाळा घातले, तिलक मारलाय, धोती कुर्ता घातलाय, लहान पोराचं पण मुंडन केलंय, पूर्ण शिखा ठेवली इकडे आणि येतोय मंदिरात. हृदयामध्ये चिंतांचं काहूर माजलेलं आहे. शोबाजीला इथं काही किंमत नाही. पूर्णपणे हृदय समर्पित करा आणि मग भगवंतच त्या भक्ताचे होऊन जातात. म्हणजे जे भगवंत स्वतः झाले त्याला काय कमी आहे? त्याला काहीच कमी नाही. त्याला वडाच्या झाडाखाली ठेवा किंवा राजमहालात ठेवा. 5 पांडवांनी एवढे त्रास भोगले, एवढे त्रास भोगले आणि त्याच्यानंतर चक्रवर्ती सम्राट झाले, तरी त्यांना काहीच फरक पडला नाही. ज्यावेळेला ते लाक्षागृहामध्ये होते, वनामध्ये भटकत होते, त्यावेळेला पण त्यांना काही फरक पडला नाही आणि चक्रवर्ती सम्राट झाले तरी त्यांना काही फरक पडला नाही. कशामध्ये? भगवंतांवरती ते जे प्रेम करत होते त्याच्यामध्ये ना त्यावेळेला कमी आली होती, ना चक्रवर्ती सम्राट झाल्यानंतर कमी आली. काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. तुमच्या भौतिक अवस्थेचा तुमच्या अंतरात्म्याशी काही संबंध नाही. अंतरात्म्याचा एकाच गोष्टी संबंध आहे, तो म्हणजे तुमचं भगवान श्रीकृष्णांशी असलेलं नातं कसं तुम्ही दृढ आहे, पक्क आहे, शाश्वत आहे. ती एकच गोष्ट आपण विचार केली पाहिजे की माझं नातं भगवंतांशी कसं सुदृढ राहील. त्याच्यासाठी मला रात्रंदिवस प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे भक्ताचं जे कर्म असतं ते गुणदोषांच्या पलीकडे असतं आणि ते आध्यात्मिक असतं, भौतिक नसतं आणि भक्तिमय कर्म असतं. असे सांगितले जाते की भक्ती योगाचे आचरण इतके परिपूर्ण आहे की मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात.
प्रत्यक्षावगमन धर्म्यम, प्रत्यक्ष अनुभवास येतात, बिलकुल येतात। याला भक्तियोगाचा आपण आचरण प्रामाणिकपणे करतो, तेव्हा भक्तियोग एवढा परिपूर्ण आहे की असं आचरण केल्यानं आपल्याला त्याचे परिणाम जे आहेत ते प्रत्यक्ष अनुभवास येतात। वास्तविकपणे हा परिणाम प्रत्यक्षात अनुभवास येतो आणि आम्हालाही त्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे की जो कोणी श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे अपराध रहित कीर्तन करीत आहे त्याला कीर्तन करते वेळी दिव्यानंद अनुभवास येतो। तर भगवंत नाव भगवंतांची कीर्ती ज्यावेळेला आपण या कानातनं श्रवण करतो आणि ज्यावेळेला आपल्या मुखात भगवंत नाव येतं त्याला तो दिव्य आनंद आपण आपल्या हृदयामध्ये अनुभवू शकतो। जसे परवा मी एक शॉट टाकला होता की तुमचा कोणी फेवरेट असू दे हिरो हिरोईन अमिताभ बच्चन किती वेळा रिपीट करू शकतो, माळा घेतली अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन, राजेश प्रभू तुम्ही किती वेळा जप कराल, तुमचा आवडता कोण आहे हिरो की पिक्चरच बघत नाहीत, हिरो आवडत नाही प्रभू तुम्हाला हिरो आवडतो कोणता तरी असं काहीतरी खोटं बोलू नका, इकडे सत्संगात आलेत म्हणून पिक्चर बघायला कोणाला आवडत नाही त्याने हात वर करा, आवडत नाहीत त्याने हात वर करा, पिक्चर बघायला कोणी कोणाला आवडत नाहीत बरं ठीक आहे चला तुम्हाला आवडतात ना प्रभू, तुमचं कोणी आवडतं हिरो सांगा हो, अक्षय कुमार आता म्हणा माळ घ्या घरी गेलात की काय जप करायचं आहे आजपासून, अक्षय कुमार अक्षय कुमार अक्षय कुमार अक्षय कुमार किती दिवस करू शकाल, किती वेळ करू शकाल, दिवस राहू दे किती वेळ नाही करू शकत ना, पण माझ्या प्रभूचं नाव एवढं दिव्यानंदी आहे की त्याचं नाव इथंच तुम्ही साधक आहात मागच्या 7-8 वर्षापासून, मला वाटतं करोडो वेळा तुम्ही गायलं असणार भगवंतन नाव गात आहात आणि गात राहणार, कंटाळा आला का कधी बोर झालं का, हे प्रभूचं नाव एवढं ताकद आहे एवढी ताकद आहे, तुम्ही अनादि अनंत काळापासून प्रभूचं नाव घेत आलेत साधू संत आणि घेत राहणार आहेत, का ते सामान्य जीवाचं नाव असतं तर त्याच्यात एवढी ताकद असते का, अक्षय कुमारच्या नावात ताकद नाही आहे, अमिताभ बच्चनच्या नावात ताकद नाही आहे, सचिन तेंडुलकरच्या नावात पण ताकद नाही आहे, भले ते तुमच्या किती प्रिय असू दे पण भगवंतांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे आणि ही ताकद अनुभवण्यासाठी जास्त काय करायचं परिश्रम गरज नाही आहे, मोठ्यानं उच्चार करायचा आहे आणि कान उघडे ठेवून ऐकायचं आहे बस। प्रपात म्हणतात हा जो दिव्य ध्वनी आहे भगवंतांच्या नावाचा तो ज्यावर आपल्या कानामध्ये जातो, ध्वनी कुठून आपण श्रवण करतो कानाच्या माध्यमातनं, त्याला भगवंतांच्या नावाचा दिव्य ध्वनी म्हटलंय त्याला, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हा दिव्य ध्वनी स्पष्ट उच्चारा आणि कानाद्वारे स्पष्ट सेवन करा, तो आपोआप कार्य करायचं जे आहे ते करून मोकळा होणार, तुम्हाला काही हृदयामध्ये मनामध्ये आणायची गरज नाही, तर डोळे बंद करून हा कृष्ण दिसतात काय बघूया असलं चमत्कार काय करायची गरज नाही, प्रोसेस सिंपल आहे कलावत धरी कीर्तनात, कारण ध्यान मार्ग तप मार्ग यज्ञ मार्ग सगळे फेल झालेत कलियुगामध्ये, कलावत धरी कीर्तनात तिथं असं नाही म्हटलं की तुम्ही ध्यान लावा अष्टांग योग करा आणि मग हरे कृष्ण म्हणा आणि मग इथं ब्रह्मरंध्र तुमचं जागृत होईल आणि तुम्हाला इथे काय दिसेल भगवान श्रीकृष्ण दिसतील, करून बघा नाही दिसणार अजिबात दिसणार नाही अजिबात दिसणार नाही, डोकं फोडला रक्त काढला तरी दिसणार नाही, ब्रह्मरंध्राला होल मारला तरी दिसणार नाही, लक्षात ना प्रोसेस सिंपल सांगितली हो शास्त्रांनी, स्पष्ट उच्चार करा आणि स्पष्ट ऐकण्याचा प्रयत्न करा, ते पण आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, माळा घेतली तर तो एक मंत्र आहे 16 शब्दांचा, त्याच्यातले किती शब्द आपण अस्पष्ट उच्चारतो आणि किती अस्पष्ट उच्चारले शब्द आणि स्पष्ट उच्चारले शब्द पण आपण ग्रहण करत नाही, हे मोठं सिंहावलोकन करण्याचा प्रश्न आहे, आपण नाम जप करत असतो ध्यानपूर्वक म्हणतो आपण अपराध रहित ध्यानपूर्वक नाम जप केलं पाहिजे, पण हे जप करत असताना किती आपण भगवंताचे नाव जे आहे ते स्पष्ट उच्चारतो आणि किती वेळा आपण स्पष्ट ऐकतो एवढ्यावरतीच लक्ष केंद्रित करा, बाकी काय करू नका,
नाम जप करण्याची हीच प्रोसेस आहे. आणि ही प्रभूने सांगितले आहे की हा दिव्य ध्वनी बस तुमच्या कानामध्ये जाऊ दे स्पष्टपणे. ह्या ध्वनीमध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या हृदयातली सगळी चेतना जी जळमट कळमट आहे ती स्वच्छ धुवून टाकेल, घस काढून टाकेल. चेतो दर्पण मार्जन, चेतना मलिन झालेली आहे ती काय करेल, हे भगवंत नाव स्वच्छ करेल. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं भक्तीमधलं कार्य काय आहे, 99% भक्ती केवळ नाम साधनं होते. नाहीतर तुम्ही म्हणाल आम्ही रोज इथं दर सोमवारी येतोय, प्रवचन प्रभूजी खूप सुंदर सांगतात, आम्हाला ऐकायला पण खूप आवडतं, मध्येच काही असे दृष्टांत देतात, हसायला पण येतं, रडायला पण येतं, हे भावना झाली. प्रॅक्टिकल करा, माळा घेऊन जावा आज आणि प्रॅक्टिकल करा. प्रॅक्टिकल आहे भगवंतांचं नामाचं प्रेमानं स्मरण, चिंतन, कीर्तन करणं. आणि हे प्रॅक्टिकली जेव्हा आपल्या जीवनात आपण करू त्याला आपल्याला काय सांगतात इथे, मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात. त्याला अशा प्रकारे तुम्ही नाम साधना कराल, स्पष्ट उच्चार कराल, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे स्पष्ट म्हणाल आणि स्पष्ट ऐकाल त्याला तुम्हाला त्याचे दिव्य परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतील. आणि हा दिव्यानंद त्याला अनुभवायचा येतो आणि त्वरितच तो सर्व भौतिक कल्मशापासून शुद्ध होतो. त्याला अशा प्रकारे आपण भक्ती करायला लागतो. इथं प्रभुपादाने बाकीचं काय नाही सांगितलं, हरे कृष्णाचं कीर्तन करा सांगितलं. दिस इज द प्रोसेस ऑफ डिव्होशनल लाईफ. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी अनुषंगाने येतील आपो, बाकी सगळ्या गोष्टी 1% येतात. 99% भक्ती नामस्मरण, ध्यानपूर्वक वेळ काढून बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद करणार, माझ्या डोक्यात काही येणार नाही हे 2 तास, मग आपल्याकडे 24 तास आहेत दिवसातले, असेच वाया घालवत असतो. 2 तास मी नामस्मरण करणार, रोज 2 तास मी नामस्मरण करणार, 16 माळा कमीत कमी जप करणार, दृढ निश्चय केला पाहिजे. रोज मी 2 तास नामस्मरण करणार, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर बसून करणार. मी तरुण आहे, सुदृढ अवस्थेमध्ये शरीराच्या, तर माझा हा देह भगवंताने दिलेला आहे मला, मला त्यांच्या सत्कारणी लावायचा आहे, त्यांच्या सेवेमध्ये लावायचं आहे. उठा ब्रह्ममुहूर्तात 4 वाजता पहाटे, घ्या जप मळा, हात पाय धुवा आणि गप बसा कुठेतरी बाहेर जाऊन कोपऱ्यात, घराच्या बाहेर पडा, मोकळं वातावरण जिथं आहे तिथं या आणि नामस्मरण करा शांतपणे. कारण तुमची चेतना जागृत झाली भक्तीमधली तर तुमच्या घरात जेवढे काय सदस्य आहेत त्यांची चेतना जागृत झालेली नाही आहे. तुम्ही सकाळी उठले आणि त्याच रूममध्ये बसले आणि म्हणाल हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, पाय खुळ कुत्र चावलं की काय ह्याला, एक आपण झोपत नाही आमची पण झोप मोड करतो. उठा, काय खाटफूट फाटफूट करू नका, हातपाय स्वच्छ धुवा, माळा घ्या, बाहेर येऊन बसा. तुम्हाला सांगतो ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे 4 ते सूर्योदय होण्यापूर्वीचा जो वेळ आहे त्या वेळामध्ये ह्या पृथ्वी मंडळाचं वायुमंडळ हे चमत्कारिकरित्या भगवंतांच्या कृपेनं बदललेलं असतं. प्रॅक्टिकल आहे, तुम्ही उद्यापासून नामसाधना 4:30 उठून करा, पण ते मोकळ्या हवेमध्ये. जसं की माझं एक घर आहे, मी इथे गॅलरीत येऊन बसतो, इथे तुळशी महाराणी आहेत बाहेर ठेवलेल्या, तिथे एक खुर्ची ठेवलेली आहे, तिथे येऊन बसतो. मोकळ्या हवेमध्ये संपर्क आला पाहिजे तुमचा. तर ह्या पृथ्वीतलाचं वायुमंडळमध्ये ह्या 2 तासामध्ये आमूलाग्र बदल होतात पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती. जसं की आपल्या सगळ्यांना श्वासोच्छ्वास करण्यासाठी काय लागतो, ऑक्सिजन लागतो ना. नॉर्मल दिवसाचे जे बाकीचे 22 तास आहेत त्याच्यामध्ये पृथ्वीतलावरती ऑक्सिजनचं प्रमाण 19% असतं, किती 19-20% असतं. पण ह्या ब्रह्ममुहूर्तावरती, आणि हा नासानं शोध लावलाय बरा, तुम्हाला 5 देशांवरती जास्त विश्वास असतो त्यांच्या ज्ञान म्हणून सांगतो, हा नासानं शोध लावलाय, पण हे अनादि काळापासून असंच चाललेलं आहे पृथ्वी भगवंतांच्या कृपेनं. ह्या 2 तासामध्ये पृथ्वीच्या वायुमंडळामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असतं 42%, किती 42%, आणि ते पण निसेंट ऑक्सिजन असतो तिथं, साधा ऑक्सिजन नाही, एलिमेंटल ऑक्सिजन नाही, तिथं कोणता असतो निसेंट ऑक्सिजन. आणि निसेंट ऑक्सिजनवरती असा शोध लागला आहे की निसेंट ऑक्सिजन जर आपण इनहेल केला तर आपल्या शरीरातल्या सगळ्या व्याधी, मानसिक व्याधी, शारीरिक व्याधी समूळ नष्ट होतात.
आहे की नाही डबल फायदा आहे की नाही डबल फायदा तुमचा सगळा निरुत्साह निघून जाईल तुमच्या शरीरातल्या सगळ्या पीडा वेदना निघून जातील तुमचं मन शांत होईल तुमचं हृदय प्रफुल्लित होईल तुमचा अंतरात्मा भगवत भक्तीनं प्रेत्या ज्वलायमान होईल अजून काय पाहिजे पाचशे उंगलिया घेमे असे हिंदीत म्हण आहे ना पाचशे बोट तुपात अजून काय पाहिजे उद्यापासून उठा 4 वाजता आणि ज्यांना असं करायची इच्छा आहे त्यांनी मला व्हॉट्सअप करा प्रभूजी मला पहाटे 4 वाजताच्या साधना ग्रुपमध्ये ॲड करा आमचा एक वेगळा तसा ग्रुप आहे तिथे 10-15-20 लोक रोज पहाटे ह्या 2 तासामध्ये उठून नामस्मरण करतात जास्त काय नाही आहे जस्ट मी त्यांना सांगितलं तुम्ही ज्याला चालू कराल मंत्र जप करायला त्याला फक्त इथं हरे कृष्ण टाईप करा प्रामाणिकपणे तुमचं तुम्ही करा ना मला झूम मीटिंग पाहिजे झूम मीटिंग लावून जे भक्त भक्ती जप करतात ना ते खरंच मूर्खपणाचं आहे काही इस्कॉनमध्ये आता सध्या भक्त करतायत मी जे ऑब्झर्व केलं सांगतो तुम्हाला झूम मीटिंगवरती जप करतायत जप करण्याची प्रोसेस आधी काय आहे कीर्तन तुम्ही ग्रुपमध्ये करायचं आहे हो नामस्मरण ग्रुपमध्ये नाही होणार इम्पॉसिबल यू हॅव टू फोकस ऑन लॉर्ड भवन नामाच्या प्रत्येक शब्दावरती त्याच्या अंशावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे ते आणि तुम्हाला एकांतच बघावं लागेल हां तसं महादेंद्रपुरीने आपल्याला बाजारपेठेमध्ये पण जप करता ते दाखवलंय जर शक्य नसेल तर तिथं पण ते महादेंद्रपुरींची पुरींचा स्तर काय होता त्याने साक्षात भगवान श्रीकृष्ण खीर चोरून ठेवायचे राव साक्षात गोपालजी त्यांच्यासाठी प्रसन्न झाले दूध घेऊन आले दृष्टांत दिला स्तोत्र काय होता सा तो उत्तम अधिकारी जो असतो ना तो कुठेही भगवंताचं स्मरण करू शकतो नामस्मरण करू शकतो पण आपण काय आहोत आपण कनिष्ठ स्तरावरती आहोत त्यामुळे नाम साधना म्हटलंय त्यासाठी आणि उत्तम अधिकारीसाठी नाम साधन असते नाम स्वरूप असत उत्तम अधिकारी हा स्वभावतःच त्या नामाच्या प्रेमात एवढा पडलेला असतो की रात्रंदिवस अहोरात्र त्याच्या हृदयामध्ये भगवंतांच्या नावाशिवाय दुसरं काही येऊ शकत नाही त्या स्तरावर तुम्ही आहात का नाही मग गिरवा अ आई हरे कृष्ण शांत घराच्या बाहेर फ्लॅटमध्ये राहत असाल तर गॅलरीत बसा घरामध्ये राहत असाल तर अंगणात येऊन बसा आसन घाला छानपैकी जितासनामध्ये बसा हळूहळू प्रॅक्टिस करा जितासन म्हणजे असं आसन ज्याच्यामध्ये 3 तास आपण कंटिन्युअस न हलता बसू शकतो ना लघुशंका येता का म्हणे ना दुःशंका येता का म्हणे ना अजून काय खाण्याची तल्लब येता का म्हणे सत्संगात बसण्यासाठी पण हाच विधी आहे सत्संगात येण्यापूर्वी ह्या सगळ्या क्रियाविधी आटपून यायचे मग एवढंही खायचं नाही की सत्संगामध्ये उठून धावतोय कुठे दाखवा मला अर्जंट आहे कंट्रोल युअर सेन्सेस तसंच नामसाधनाला बसताना सुद्धा असं दृढ निश्चयानं बसलं पाहिजे ज्यांना जमतंय मांडी घालून बसायला त्यांनी मांडी घालून बसा ज्यांना जमत नाही त्यांनी खुर्ची घेऊन बसा पण बसा महत्वाचं आहे नामसाधना करणं या मुखातनं परमेश्वराचं नाव सदैव बाहेर पडणं आणि ब्रह्ममुहूर्तावरती जर तुमच्या मुखातनं महिनावर बाहेर पडलं तर आयुष्यभर नाव तुम्हाला सोडणार याची गॅरंटी मी लिहून देतो तुम्ही 1 महिनाभर मी सांगतो म्हणून ब्रह्ममुहूर्तावरती उठून 2 तास रोज नाम जप करा 16 माळा आयुष्यभर तुमच्या हातातनं माळ बाहेर पडणार नाही मी गॅरंटी देतो कारण हे माझे प्रथम शिक्षागुरु गौरांग पूजेने दिलेलं चॅलेंज आहे ते मी आज तुम्हाला देतो इट्स अ चॅलेंज ओपन चॅलेंज ऍक्सेप्ट इट चांगलं चॅलेंज आहे मी उद्यापासून रोज 16 माळा हरे कृष्ण महाप्रभू जप करणार ऋणनिश्चय ज्यांनी केला यांच्याकडे माळ नसला आज घेऊन जाऊ माझ्याकडनं 50 रुपयाला पूर्ण किट आहे केवळ 50 आज नसतील नंतर आणून द्या काय बिघडत नाही जसं मागच्या सोमवारी बऱ्याच जण जाऊ देवाच्या गावा 400 रुपये वार्षिक फी घेऊन गेला म्हटलं घेऊन जावा पुढच्या सोमवारी यांच्या आणून द्या पैसे लक्ष्मी जे आहे भगवंतांच्या सेवेमध्ये लावण्यासाठी आहे आता तुम्ही म्हणता तर श्लोक कधी संपणार एकच पॅरेग्राफ झाला हा पॅरेग्राफ तरी संपूया आपण आज तर ही वस्तुस्थिती तो भौतिक कर्मशांत शुद्ध होतो ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहण्यात येते याशिवाय जो कोणी केवळ श्रवणच नाही तर भक्तीचा प्रचार करण्याचा प्रयत्न संलग्न होतो किंवा कृष्ण भावनामृताच्या प्रसार कार्यात मदत करतो त्याला सुद्धा हळूहळू आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो
बघा प्रभुपाद काय सांगतात सुंदर शास्त्रांची सूचना सांगतात. जो नुसता श्रवण करत नाहीये तर काय करतो, भक्तीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतो किंवा अशा प्रचाराच्या प्रयत्नामध्ये संलग्न होतो. अनेक प्रकारे तर मदत करतो, स्पॉन्सर करतो, बरोबर की नाही, प्रसाद स्पॉन्सर करतो, उत्सव स्पॉन्सर करतो, तर त्याला सुद्धा हळूहळू आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो निस्वार्थपणे. त्याच्या डोक्यामध्ये ब्रेनमध्ये मेलाटोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट व्हायला लागतो. मी थोडा सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला हे दाखले देतो. आता मेलाटोनिन दुर्मिळ हार्मोन आहे, दुर्मिळ, अतिशय दुर्मिळ. का दुर्मिळ सांगतोय, ज्याच्या डोक्यामध्ये मेलाटोनिन सिक्रेट होतो ना तो एकदम सुखी आणि आनंदी असतो, ब्लिसमध्ये असतो सदैव. बरं, कोणाच्या डोक्यामध्ये सिक्रेट होतो हा, जो निस्वार्थ भावना आपलं तन मन धन सगळ्यांसाठी देऊन टाकतो ना त्याच्याच डोक्यात फक्त हा सिक्रेट होतो. त्यामुळे फार कठीण आहे. कोणा डोक्यात सिक्रेट होतो, जो निस्वार्थ भावना आपलं तन मन धन इतरांसाठी खर्ची करतो, इन रिटर्न कशाची अपेक्षा ठेवत नाही, म्हणजेच भगवंताची भक्ती, त्याचा प्रचार प्रसार, त्याच्या डोक्यामध्ये मेलाटोनिन नावाचा द्रव पदार्थ स्रवित होतो ज्याच्यामुळे त्याला एवढं सुख मिळतं ज्याचं पैशामध्ये मोजमापच नाही. कारण पैशानं सुख खरेदी करता येईल, पैशानं गॅजेट्स खरेदी करू शकतो, वस्तू खरेदी करू शकतो, पैशानं सुख नाही खरेदी करता येईल. अमुक अमुक गॅजेट्स घरात आहेत म्हणून ते कुटुंब सुखी आहे असं म्हटलं तर ते चुकीचं सेंटेन्स ठरेल, बरोबर की नाही. कारण जागतिक स्तरावरती असे रिसर्च प्रोजेक्ट झाले की त्यांनी हॅपीएस्ट कंट्री इन वर्ल्ड शोधायचा प्रयत्न केला, म्हणजे त्यांनी सर्वे बनवला आहे, म्हणजे त्यांनी पूर्ण जगातील कंट्रीचा अभ्यास केला. तर त्या सर्वेमध्ये असं निदर्शनास आलं की हॅपीएस्ट पीपल इन वर्ल्ड लिव इन कंट्री दॅट द नेम ऑफ दॅट कंट्री इज बांगलादेश. जिथं पॉप्युलेशनची घनता एवढी अफाट आहे आणि दारिद्र्य एवढं अफाट आहे, पण तिथली लोक सुख समाधान ह्याच्या त्या रिसर्चमध्ये टॉप नंबरला होते. तुम्ही माझ्या मी डोक्याला असेल डेन्मार्क सगळ्यात जी डी पी जास्त देते, नाही USA, नाही बांगलादेश, अत्यंत दरिद्री देश, पण तिथल्या लोकांचं जीवनमान त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सुखी. त्यामुळे पैसा आणि गॅजेट्स म्हणजे सुखाचं साधन नाही. आध्यात्मिक जीवनातील ही प्रगती कोणत्याही प्रकारच्या पूर्व शिक्षणावरती किंवा पूर्व पात्रतेवरती अवलंबून असत नाही. तर जे कोण नवीन भक्त आले जॉईन झाले त्यांच्यासाठी आहे हे की तुमचं पूर्वाश्रमीचं जीवन काय आहे, तुमची आर्थिक स्थिती काय आहे, तुम्ही काय कमवता काय नाही कमवत ह्याच्यावरती काही देणं घेणं नाही भगवंत भक्ती करण्याचं, काय नाही, काहीच लागत नाही राव. आताच मी उदाहरण मगाशी दिलं, भगवंत कार्य काय आहे कोण सांगेल मला, भगवंत कार्य काय आहे, अरे एका क्षणामध्ये राजाला रंक बनवणे, रंकाला राजा बनवणे, बरोबर ऐकलात की नाही, काय सांगितलं तुम्ही त्या स्टोरीमध्ये, भगवंतांचं कार्य एकच आहे, एका क्षणामध्ये राजाला रंक म्हणजे भिकारी बनवणे, भिकाराला राजा बनवणे. आणि अनेक लीलातनं भगवंताने करून दाखवले, अनेक लीला. हा मार्ग स्वतःमध्ये इतका पवित्र आहे की केवळ या मार्गामध्ये निमग्न झाल्यानेच शुद्धीकरण होते, बस अजून तुम्हाला काय करायची गरज नाही आहे. हा मार्ग स्वतःमध्ये एवढा पवित्र आहे की ह्या मार्गाचं आचरण तुम्ही करायला लागल्यानंतर आपोआप तुम्ही काय होणार, पवित्र होणार, उत्तम अंधकारातून बाहेर येणार. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम श्रीमद भगवद गीता की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, श्री राधा दामोदर भगवान की, जय गौर प्रेमानंदे जगत गुरु श्री प्रभुपाद की, जय.